उत्पन्न बाजार समितीची मुदत 14 जुलै संपल्यानंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शासनाने पणन उपसंचालक मोहन निंबाळकर यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. या नियुक्तीनंतर निंबाळकर यांनी प्रशासक म्हणून पदाचा पदभार स्वीकारला आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव दत्तात्रय सूर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. यापूर्वी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सचिव या पदावर मोहन निंबाळकर यांनी काम केले आहे. सोलापूर बाजार समितीमध्ये कार्य करण्याचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. दरम्यान या अनुभवाच्या जोरावर बाजार समितीमध्ये योग्य त्या सुविधा आणि बदल घडवण्यासाठी सक्रिय राहणार आहेत. विशेषतः शेतकऱ्यांसाठी यापूर्वी देखील सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. आता देखील नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आणखीन बदल घडवण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून यापूर्वी केलेल्या सकारात्मक कामाचा अनुभव यासाठी उपयोगी येणार आहे. त्यामुळे बाजार समितीमध्ये प्रशासक म्हणून कामकाज करताना कोणतीही अडचण येणार नाही असे मोहन निंबाळकर यांनी सांगितले. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.